हाथरस येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत झालेला धक्काबुक्की प्रकार, तसंच खासदार लोकप्रतिनिधी यांना अत्याचार झालेल्या पीडितेच्या नातेवाईकांना भेटू न देण्याच्या दडपशाहीविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेश सरकार विरोधात तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला आहे. हाथरस उत्तर प्रदेश येथे दलित मुलीवर अत्याचार झाला, त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना देखील जाता येत नाही, पत्रकारांना देखील जाता येत नाही, एवढी हुकूमशाही त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. खरं म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यागी यांचा देखील राजीनामा घेतला पाहिजे आणि केंद्र सरकारने ताबडतोब हस्तक्षेप केला पाहिजे. देशाचे नेते खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काल परवा त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी खासदार गेलेत, त्यांना देखील पोलिसांनी त्या ठिकाणी धक्काबुक्की दिली, याचा आम्ही निषेध करतो. केंद्र सरकारने ही हुकूमशाही ताबडतोब आटोक्यात आणून जनतेला न्याय द्यावा ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. नुकत्याच परवाच हाथरस इथली जी बिहारमधली जी घटना झाली ती अत्यंत माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. अत्यंत म्हणजे समाजा अवस्थेची अब्रूची लखतर अक्षरशः वेशीवर मांडली गेली आहे. इथे जातीव्यवस्था अतिशय महत्त्वाची ठरते, कारण जातीव्यवस्थेला प्राधान्य दिलं जातं आहे आणि त्या संदर्भात राहुल गांधींनी लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी भेट द्यायचं ठरवलं असताना त्यांच्यावर ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधीला सुद्धा तिथे भेटू दिलं जात नाही, पत्रकारांना भेटू दिलं जात नाही, कुटुंबियांना सुद्धा अंत्यसंस्कारामध्ये भाग घेतला जाऊ देत नाही, ही कुठेतरी लोकशाहीची धिंडवडेच काढले जातात असं आम्हाला वाटतं. आणि राहुल गांधींना ज्याप्रमाणे पोलिसांनी वागवलं त्या पोलीस डिपार्टमेंटचा योगी सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे अशा मनीषा अशा निर्भया अनेक दिवस वाट बघतात ते निर्भया प्रकरणाची त्यांना न्याय मिळण्याची, त्या संदर्भात सुद्धा आम्ही कालच राष्ट्रवादी महिला आघाडीने 10,000 पत्रांचा संकल्प करून मोदी सरकारला जाब विचारला आहे की मोदी सरकार किंवा योगी सरकार यांच्या इथे त्यांचा मोठा नारा आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ, पण आम्ही तर म्हणतो की त्यांनी आता नारा बदलला पाहिजे, त्यांचा बेटी बचाओच्या ऐवजी बेटी जलाओ. आणि माणुसकीला काळीबा फसणार ही घटना ज्या प्रकारे त्या महिलेला मुलीला मारून टाकलं, मला तर वाटतं की पशुसुद्धा असं काही करत नसतील अशी म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये ज्या महिलांची अवस्था भीषण अवस्था अशी समोर आलेली आहे. आणि मला असं वाटतं की महिलांना कुठल्याही प्रकारे तिथे न्याय मिळाला जातच नाही, महिलांचा आवाज दाबला जातोय, लोकशाहीचा आवाज दाबला जातोय, लोकप्रतिनिधींचा आवाज दाबला जातोय, पत्रकारांना येऊ देत नाही, कुटुंबियांना भाग घेतला जात नाही. तर मला असं वाटतं की हे राष्ट्रपती हा सरकारला योगी सरकार बरखास्त करावं आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि आपल्याकडे जावी. साधं सुशांत राजपूतचं प्रकरण झाल्यावर ज्या प्रकारे राष्ट्रपती राजवटचे मागणी केली जात होती तर आता त्या संदर्भात साधं पंतप्रधानांकडनं 20 दिवसात एखादं ट्विट नाही, योगी आदित्यनाथकडनं साधी दखल घेतली जात नाही. तर मला असं वाटतं की महिलांनी आता कुठेतरी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि महिलांनी ह्या संदर्भात आंदोलनात भाग घेण्याचं ठरवलं आहेच. काल आम्ही आमची मोहीम सुरू केली होती राष्ट्रवादीची, त्याप्रमाणे